हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम बी सी चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण नवीन एक लेक्चर पाहतो आहे आधुनिक भारताचा इतिहास या लेक्चरमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न आहेत या पंचवीसपैकी तुमचा किती अभ्यास आहे याच्यानुसार तुम्ही जरी याच्यामधले पंधरा उत्तरं दिली पंधरा प्लस तर तुमचा अभ्यास व्यवस्थित ट्रॅकवर आहे असं समजून चला कारण याच्यामध्ये खूप डीपमध्ये आपण हे प्रश्न कवर करतोय याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण हे तुम्हाला केलं जाईल तर पहा तुम्हाला किती उत्तर यामध्ये सोडवता येते तर आजचा आपला पहिला प्रश्न होता तो म्हणजे खालीलपैकी कोणी गांधीजींचं वर्णन ओके खालीलपैकी कोणी गांधीजींचं वर्णन एका माणसाचं सैन्य असं केलेलं आहे ठीक आहे एका माणसाचं सैन्य तर हे जर बघितलं तर तुमचं करेक्ट आन्सर येतं एका माणसाचं सैन्य असं विचारलं ओके त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर येतं लॉर्ड माउंट बॅटन ओके माउंट बॅटन यांनी गांधीजींचं वर्णन काय केलं आहे एका माणसाचं सैन्य असं केलेलं आहे दुसरा प्रश्न आहे की जो फॅक्च्युअल गटामध्ये येतो तो म्हणजे माउंट बॅटन योजना खालीलपैकी केव्हा जाहीर करण्यात आली तर ह्याचं करेक्ट ॲन्सर येतं ते म्हणजे तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस माउंट बॅटन योजना जाहीर करण्यात आली आता माउंट बॅटन भारतात आले होते बावीस मार्चला बावीस मार्च, मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसला माउंट बॅटन जे लॉर्ड वेवेल होते लॉर्ड वेव्हल यांच्या नंतर माउंट बॅटन हे गव्हर्नर जनरल झालेले होते ठीक आहे बावीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख कारण लॉर्ड मॅनमॅटन कुठं आले होते दिल्लीला पोहोचले होते ही तारीख तुम्हाला फक्त इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता लॉर्ड माउंट बॅटन योजना असं म्हणतो आपण थ्री माउंट बॅटन योजना कोणी तयार केली असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर असलं पाहिजे फी पी मेनन तुमचं उत्तर काय असलं पाहिजे फी पी मेनन फी पी मेनन यांनी लॉर्ड माउंट बॅटन यांच्या सांगण्यावरून ही नवी योजना आणली होती आणि या योजनेमधून भारत व पाकिस्तान म्हणजे भारताला फाळणीसह स्वातंत्र्य मिळालं भारत स्वतंत्र झाला तर या योजनेनुसार त्यामुळे याला महत्वाची योजना आहे ठीक आहे तर हे तीन जूनला जाहीर झाले होते तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस त्यामुळं मॉन्ट बॅटन योजना म्हटलं की तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस हा पॉइंट लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पुढील विधानापैकी कोणतं विधान योग्य नाही चोवीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड वेवल यांच्या ऐवजी लॉर्ड मॉन्ट बॅटन आले व भारताचे व्हाईस रॉय झाले तीन जूनला स्वतंत्र दोन स्वतंत्र व सार्वभौम भारत म्हणजे भारत पाकिस्तान योजना जाहीर झाली काँग्रेसला भारताचे विभाजन जात जमातीच्या तत्वावर हो कधीच नको होतं काँग्रेसला विभाजन मान्य करावं लागलं कारण ब्रिटिश सरकारनं त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते भारतावर लादलं आणि विचारलं की कोणतं विधान योग्य नाही पहिलं विधान तर डेफिनेटली आहे आले होते अगोदर तीन जूनला योजना जाहीर केली फी पी मेनन यांच्या सांगण्या फी पी मेनन यांनी तयार केली योजना मॅन बेटन यांच्या सांगण्यावरनं काँग्रेसला जे भारताचं विभाजन होतं ते जात जमातीच्या तत्वावर कधीच नको होतं डेफिनेटली बरोबर आहे पण काँग्रेस निभाजन मान्य केलं रिझन काय आहे की ब्रिटिश सरकारने त्यांच्या स्वतःच्याच भारता स्वार्थासाठी भारतावर लादलं हे चुकीचं आहे ठीक आहे कारण बराचसा इशू हिंदू मुस्लिम इशू असेल किंवा बराचसा पाकिस्तान नियमितीची मागणी याच्यामुळं काँग्रेसनं परत कसं केलं की जास्त बळी जाऊ नये याच्यामुळे ते मान्य केलं फक्त की ते काय स्वतःच्या स्वार्थासाठी भारतावर लादलं हे चुकीचं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे अठराशे वीसच्या दशकाच्या उत्तरार्धात व अठराशे तीसच्या दशकात बंगाली बुद्धिवंतामध्ये तरुण बंगाल चळवळ अग्रेसर होती तर या चळवळीचं नेतृत्व हा युवक करत होता त्या युवकाचं नाव काय अलेक्झांडर डब डेव्हिड हेअर ताराचंद चक्रवर्ती का हेनरी विन डेराझिओ हो। तर हे लक्षात घ्या अठराशे वीसच्या दशकात आणि अठराशे तीसच्या दशकामध्ये असं जेव्हा म्हटलं जातं तरुण बंगाल चळवळ तर तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार हेनरी विविन डेराझियो हो। हेनरी विविन डेराझिओ हो ही व्यक्ती यांचा जन्म बघा यांचा जन्म आहे अठराशे नऊ ला ठीक आहे आणि तुम्हाला जर विचारलं यांचा मृत्यू कधी तर अठराशे एकतीस म्हणजे हे आयुष्य किती वर्ष जगले फक्त बावीस वर्ष ते आपले आयुष्य जगले होते दुसरा महत्त्वाचा मुद्दा यांचा मृत्यू कशामुळे झाला तर यांचा मृत्यू झाला होता कॉलरा कॉलरामुळे यांचा मृत्यू झाला तर हेनरी विवेन डेहराझिओ यांचा संदर्भ आणि यामध्ये डेव्हिड हेअर एक पॉइंट दिलाय यांचा संदर्भ काय येतो तर हेनरी विवेन डेहराझिओ यांनी काय केलेलं होतं तर शिक्षक होते ते आणि हिंदू कॉलेज जे म्हणजे कलकत्त्याला हिंदू कॉलेज सुरू झालं होतं कलकत्त्याला सुरू असलेल्या हिंदू कॉलेजमध्ये ते अठराशे सव्वीस ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे अठराशे एकतीसपर्यंत कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजमध्ये काय होते ते अध्यापक म्हणून नोकरी करत होते अठराशे सव्वीस ते अठराशे एकतीस म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षीपासून ते शिक्षकाची नोकरी करत होते हे लक्षात घ्या तर हिंदू कॉलेज मग पॉईंट येतो हिंदू कॉलेज कुणी सुरू केलं तर डेव्हिड हेअर यांनी हिंदू कॉलेज सुरू केलं होतं डेव्हिड हेअर हे डच घड्याळजी होते डच घड्याळजी होते आणि जेव्हा ते व्यापारासाठी भारतात आले डच घडियाळ जी होते व्यापारासाठी जेव्हा ते भारतात आले त्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण जीवन भारतातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रसारासाठी त्यांनी घालवलं आणि त्यांनी अठराशे सतरामध्ये अठराशे सतरामध्ये हिंदू कॉलेज सुरू केलं कलकत्त्याला हिंदू कॉलेजची स्थापना केली परंतु त्यांना मदत केली होती राजाराम मोहन रॉय यांनी म्हणजे कलकत्त्याचं हिंदू कॉलेज कुणी सुरू केलं म्हटलं तर राजाराम मोहन रॉय आणि दुसरं नाव लक्षात ठेवायचं डेव्हिड हेअर डेव्हिड हेअर यांच्या मदतीनं तर त्यांना पण भारतातल्या शिक्षणामध्ये रुची होती म्हणून त्यांनी ते केलं होतं मग डेव्हिड हेरे ऍक्च्युली कोण कोण होते तर डच घड्याळजी ते व्यापार करणारा एक व्यक्ती आहे तो भारतामध्ये येतो आणि हिंदू कॉलेज सुरू करतो आणि ज्या हि या हिंदू कॉलेजमध्ये मग हा हेन्री विन शिकवत होता अठराशे सव्वीस ते एकतीस आणि तो तरुण एक चळवळ चळवत होता त्या चळवळीला तरुण बंगाल चळवळ म्हटलं जातं आणि त्यांचा मृत्यू झाला कॉलरामुळे वयाच्या बावीसाव्या वर्षी अठराशे एकतीसमध्ये अल लक्षात मग आता हे जे अलेक्झांडर डप आहेत अलेक्झांडर डप यांनी सुद्धा काय केलं तर राजाराम रॉय यांच्या मदतीनं राजा राम मोहन रॉय यांच्या मदतीनं त्यांनी काय केलेलं आहे तर राजाराम रॉय यांच्या मदतीनं अठराशे तीसमध्ये अठराशे तीसमध्ये जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट स्थापन केली होती कोलकात्याला कोणती इन्स्टिट्यूट जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट ही अलेक्झांडर डब यांनी स्थापन केलेली होती हे एक लक्षात ठेवा फक्त हां जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूट ओके ताराचंद चक्रवर्ती इथं काभार दिलाय मी कारण हे जे ब्राह्म ब्रह्म समाज म्हणतो किंवा ब्रह्मसभा ब्रह्म समाजाच्या सुरुवातीचं नाव काय होतं ब्रह्मसभा ब्रह्मसभेचंच रूपांतर ब्रह्म समाजामध्ये झालं तर ही जी ब्रह्मसभा सुरुवातीला स्थापन झाली होती या ब्रह्म सभेचे पहिले सेक्रेटरी म्हणून हे ओळखले जातात म्हणजे ब्राह्म समाजाचे पहिले सेक्रेटरी कोण असं जर विचारलं गेलं तर तुमचं उत्तर येतं ताराचंद चक्रवर्ती ठीक आहे पण दिलेला प्रश्न होता तरुण बंगाल चौळू अग्रेसर तर हेनरी विन डेराजीओ हे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण तर तुमचा आंसर असणार आहे एच व्ही डेराझिओ हो। ठीक आहे जे आत्ताच बघितला आपण हेनरी डेराझिओ ओके हो। तरुण बंगाल चळवळ चालवण्यामध्ये अग्रेसर असणारी व्यक्ती पुढचा प्रश्न आहे हा दिवस मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती दिन म्हटलं तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस हा लक्षात घ्या किंवा बंगालमध्ये कोणता दिवस शोक दिवस म्हणून पाळण्यात आला म्हणजे बंगालची फाळणी झाली त्यानंतर कोणता दिवस शोक दिवस म्हणून पाळण्यात आला जेव्हा असं विचारलं जातं तेव्हा तो तारीख येते ते येते ऑक्टोबर म्हणजे किती सोळा ऑक्टोबर येते का सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचला ओके शोक दिवस म्हणून पाळण्यात आला बंगालमध्ये बंगालची फाळणीची अंमलबजावणी झाली म्हणून सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला किंवा असं जर म्हटलं रॅमसे मॅकडोनाल्ड ब्रिटिश पंतप्रधान जातीय निवाडा केव्हा घोषित झाला जातीय निवाडा केव्हा घोषित झाला हे जे पॉईंट आहेत ना याच्यावर परीक्षेला विचारलं जातं जातीय निवाडा असं म्हटल्यानंतर तुमचं उत्तर असणार आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस जातीय निवाडा म्हटलं सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस शोक दिवस म्हटलं सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच मग प्रत्यक्ष कृती दिन म्हटला सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस त्यानंतर मी जर असं विचारलं स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यपूर्व काळात भारतामध्ये खालीलपैकी कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून स्वातंत्र साजरा केला स्वातंत्र्यपूर्व काळ कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अगोदर स्वातंत्र्य दिन तर तो होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रिझन काय येतं कारण डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस काँग्रेसचं अधिवेशन कुठं झालं काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं लाहोरला बरोबर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर उत्तर येतं पंडित नेहरू डिसेंबर एकोणीसशे एकतीस काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण पंडित नेहरू आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेसनं पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला कोणता ठराव पारित केला होता पूर्ण स्वराज्य ठराव पारित केला होता आणि या ठरावामध्ये शेवटी काय मंजूर करण्यात आलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा काय केला जाणार आहे तर भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे म्हणजे पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती आणि जर ब्रिटिशांनी ती मान्य नाही केली तर तीस दिवसानंतर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करूया सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस त्यामुळे हा एक पॉइंट याच्यावर ही परीक्षेला प्रश्न विचारलाय म्हणजे या लेक्चरमधून या पॉईंटमधून तुम्हाला दोन तीन मुद्दे लक्षात घ्या प्रत्यक्ष कृती दिन सोळा ऑगस्ट एकोणीशे सेहेचाळीस शोक दिवस सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच जातीय निवाडा सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस आणि पूर्व काळात स्वातंत्र्य स्वातंत्र दिन भारताने केव्हा साजरा केला तर तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हे एवढे मुद्दे आहेत ना की ज्याच्यावर तुम्हाला थोडंसं ट्रेस करणं जास्त इम्पॉर्टंट आहे ओके आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल तसाच पुढचा प्रश्न आहे कोणता स्वातंत्र्य दिन म्हटलं तर विचारला आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार तेराला तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हे उत्तर येतं त्यानंतर हा जो प्रश्न आहे की खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते हो खूप वेळा विचारले म्हणजे स्टे पूर्व दोन हजार सोळा कृषी सेवा पूर्व दोन हजार सतरा तर लक्षात घ्या कॅबिनेट मिशन म्हटलं की माउंट बॅटन येत नाही त्याच्यामध्ये लॉरेन्स येतात अलेक्झांडर येतात आणि क्रिप्स येतात पण येत कोण नाही तर माउंट बॅटन हे येत नाहीत त्यानंतर पुढचा जो प्रश्न आयोगानं दोन पद्धतीनं कसा विचारलाय तो समजून घ्या प्रश्न आहे डिसेंबर एकोणीसशे तीसच्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्ष भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असं मानलं जातं ठीक आहे जेव्हा तुम्हाला असं विचारलं जातं मुस्लिम लीग अशी संघटना आहे ऑक्टोबर ओके okay? यांचं स्थापना आहे एकोणीसशे सहामध्ये ठीक आहे एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीग अशी संघटना आहे की ज्या संघटनेमध्ये त्या लीगचं जे अध्यक्ष असतात तर ते प्रत्येक वेळे अधिवेशनाचे अध्यक्ष असतील असं नाहीये म्हणजे मुस्लिम लीगचं ही संघटना या संघटनेचे अध्यक्ष समजा समजा असं गृहितरा की बॅरिस्टर जिना आहे बॅरिस्टर जिना पण जेव्हा त्यांचं वार्षिक अधिवेशन भरत अस होतं डिसेंबरमध्ये तेव्हा तेच अध्यक्ष हित अध्यक्ष म्हणून काम करतील असं नाही एक तर ते त्या जिनांनाच बसू शकत होते किंवा दुसऱ्या इतर व्यक्तीला ते अध्यक्ष म्हणून अधिवेशनाचे ठेवू हो शकत होते म्हणजे संघटनेचा जो अध्यक्ष आहे तोच अधिवेशनाचा अध्यक्ष असेल असं नाही एखाद्या वेळेस असू पण शकतो कधी पण नसू पण शकतो त्याच्यामुळे जसं काँग्रेससारखं नाही आहे याच्यामध्ये आता प्रश्न असा विचारला डिसेंबर एकोणीसशे तीसला जे मुस्लिम लीगचं अलाहाबाद इथं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये कोणाच्या अध्यक्ष भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला तर तिथं तुमचं उत्तर असणार आहे इक्बाल कोणाचं उत्तर असणार आहे इक्बाल कवी इक्बाल यांच्या अध्यक्ष भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला हे एएसओ पूर्व दोन हजार तेराला विचारलं आता बाकी इतर ऑप्शनमध्ये जर बघितलं रहिमत अली दिले रहिमत अली चौधरी किंवा रहमत अली म्हटलं तर यांनी ॲक्च्युली कवी इकबाल यांनी काय केलं होतं तर मुस्लिम राष्ट्राची कल्पना मग सांगितली या इथून पण रहमत अली चौधरी यांनी जो पाकिस्तान वर्ड म्हणतो हा वर्ड रहमत अली चौधरी यांनी दिला पाकिस्तान हा वर्ड म्हणजे पाकिस्तान हा वर्ड कवी इकबाल यांनी दिला का नाही तो रहमत अली चौधरी यांनी दिला आणि तो कुठून दिला होता तर नाव ऑर नेवर हा त्यांचं जे पुस्तक आहे नाव ऑर नेवर या त्यांच्या पुस्तकामधून रहमत अली चौधरी यांनी पाकिस्तान हा वर्ड दिला ओके आर यू गेटिंग माय पॉईंट ठीक आहे त्यानंतर आगा खान आगा खान यांचं काय येतं तर, तर मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष बरं त्यांना मुस्लिम लीगचं पहिलं अध्यक्ष असं का म्हटलं जातं मुस्लिम लीगचं त्यांना पहिलं अध्यक्ष का किंवा मुस्लिम लीग आता आपण जे म्हणतो की ऑल इंडिया मुस्लिम लीग हां मुस्लिम लीगचं नाव काय आहे ऑल इंडिया मुस्लिम लीग हे नाव कोणी दिलं तर हे आगा खान यांनी दिलं ऑल इंडिया मुस्लिम लीग एक संघटना असेल सगळं म्हटलं ठीक आहे पण ह्याला नाव कोणी दिलं ऑल इंडिया मुस्लिम लीग तर हे आगा खान यांनी दिलं आणि आगा खान काय आहेत तर ह्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आहेत हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला ह्याचा सगळा फ्लो लक्षात येणं किंवा महत्त्वाचं मुद्दा माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे ओके okay. मग मुस्लिम लीग ह्याच्यामुळेच मग त्यांना एकोणीसशे नऊचा जो कायदा येतो या, या मिंटो कायदा याच्यामधून मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते एकोणीसशे नऊच्या कायद्यामुळं ठीक आहे हे समजतं ओके okay. मग आता असाच प्रश्न आयोगानं लगेच राज्यसेवा मुख्याला कसा विचारलाय तो पाहून घ्या प्रश्न विचारलाय एकोणीसशे तीसच्या मुस्लिम लीगचं कुठलं अधिवेशन आहे की ज्या अधिवेशनामध्ये कवी मोहम्मद इक्बाल मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली समजलं ते तर ते अलाहाबाद जस्ट आपण आत्ताच्याच प्रश्नामध्ये बघितलं होतं अलाहाबाद तर आयोगानं ना एकाच पॉईंटवरनं दोनदा दोन मुद्दे असे विचारलेले आहेत म्हणजे तुम्हाला ह्याचा थोडंसं फ्लो समजून घ्या ठीक आहे सिम्पल आहे फक्त समजून घेण्याची गरज आहे यामधून पुढचा प्रश्न बघितला हंटर आयोगाचे प्रमुख डॉक्टर फिल्यम हंटर यांच्या मते डॅश डॅश त्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती म्हणजे कोणत्या तोडीची हंटर आयोगानं म्हटलं तर कोणती शाळा शारदा सदन बघितलं आता हंटरायोग कधीच आहे अठराशे ब्याऐंशी ठीक आहे शारदा सदनची स्थापना आहे अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद हे शारदा सदन पंडित रमाबाईंनी सुरू केलं हंटरायोग अठराशे ब्याऐंशीचं म्हणजे हे उत्तर येणार का डेफिनेटली नाही हुजूर बागा हुजूरबागा येते मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली असं जर विचारलं तर तुमचं उत्तर येणार आहे रमाबाई रानाडे हुजूरपागा मुलींची पहिली शाळा किंवा पहिलं हायस्कूल हे कोणी सुरू केलं रमाबाई रानडे यांनी सुरू केलं मग रमाबाई रानडे हे स कॉलेज हायस्कूल कधी झालं होतं अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये याचा अर्थ हे पण उत्तर येणार आहे का ना डेफिनेटली नाही आहे याचा अर्थ एक तर नूतन मराठी विद्यालय किंवा न्यू इंग्लिश स्कूल हे त्यांचं उत्तर राहणार समजतंय हुजूरबागा रमाबाई रानडे ओके अखिल भारतीय महिला परिषद एकोणीसशे चार त्याच्या अध्यक्ष रामबाई रानडे एकोणीसशे चारला झालेलं महत्वाची संघटना म्हणजे आपण असं म्हणतो एकोणीशे चारला येरवाडा तुरुंग मानद अधीक्षक एकोणीसशे चार एरवडा तुरुंगाचं मानद अधीक्षक कोण होत्या तर रमाबाई रानडेच होत्या किंवा एकोणीसशे आठमध्ये मध्ये एक संस्था किंवा संघटना स्थापन झाली होती त्याचं नाव येतं सेवा सदन तर सेवा सदनच्या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार आहे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा सुद्धा त्यांचं उत्तर काय असणार आहे रमाबाई रानडे आणि ही सेवा सदन स्थापन झाली होती मुंबईला रमाबाई रानडे ठीक आहे आणि याचं मुख्यालय किंवा याचं रूपांतर एकोणीसशे नऊमध्ये मध्ये याची ब्रांच पुण्याला निघाली किंवा ते त्याचं पुण्याला हलवलं तर हे पुणे त्यांचं परत केंद्र बनलेलं होतं रमाबाई रानडे म्हणजे पण न्यायमूर्ती रानडे यांच्या त्या पत्नी जेव्हा न्यायमूर्ती रानडे यांचं निधन झालं तेव्हा त्यांनी ग्रंथ लिहिला होता एक तो म्हणजे आमच्या आयुष्यातील काही आठवणी हा आत्मचरित्रात्मक त्यांचा ग्रंथ आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी म्हणजे तुम्हाला इथे एका पॉईंटवरनं तुम्हाला कितीतरी लक्षात ठेवता येतं ओके okay? हिस्ट्रीचा अभ्यास करताना प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये तर त्याचा अॅनालिसिस खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही अॅनालिसिस करायला लागाल तेव्हा तुमचं ती डेप्थ किंवा नॉलेज आहे ना ते हळूहळू वाढत जातं ठीक आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी म्हटलं हे आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा तर तुमचं उत्तर असणार आहे रामाबाई रानडे यांचा समजा मी असं म्हटलं तुम्हाला आत्मवृत्त हे आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा आत्मवृत्त जेव्हा मी आत्मवृत्त म्हणेल तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे आत्म वृत्त इंग्रजीमध्ये लुकिंग बॅक येस महर्षी कर्वे यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे आत्मवृत्त ओके महर्षी कर्वे हा हा महत्वाचा पॉईंट किंवा मी तुम्हाला असं म्हटलं अरुणोदय हे आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणाचा आहे अरुणोदय अरुणोदय म्हटल्यानंतर लगेच आलं पाहिजे तुमचं यस बाबा पदमनजी आत्मचरित्रात कोणाचा येतो बाबा पदमनजी असं थोडंसं मुद्दा लक्षात ठेवा ओके आता प्रश्न असा होता की न्यू इंग्लिश स्कूल न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली असं जर विचारलं तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आहे अठराशे ऐंशी म्हणजे अठराशे ब्याऐंशी मध्ये जे हंटर आयोग आलं त्यांनी ह्याच्याबद्दल म्हटलं असेल डेफिनेटली तर पर्याय ते न्यू इंग्लिश स्कूल ओके न्यू इंग्लिश स्कूल पुण्यामध्ये अठराशे ऐंशी साली स्थापन झालं याच्यामध्ये कोण कोण व्यक्ती येतात तर याच्यामध्ये आगरकर येतात बरोबर आगरकर येतात का येस टिळक येतात का हो टिळक येतात अगरकर टिळक आणि तिसरी व्यक्ती येते ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर हे येतात महत्वाची व्यक्ती आता या त्रिकुटानं या त्रिकुटानं म्हणजे आगरकर टिळक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी पुन्हा अठराशे चौऱ्याऐंशीला पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली बरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि या सोसायटीमार्फतच मग अठराशे पंच्याऐंशीला काय सुरू झालं फर्ग्युसन कॉलेज ओके डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे लक्षात म्हणजे एक जरी पॉइंट असला तरी तुम्हाला एवढे इतर मुद्दे लक्षात ठेवता येतात आता फॉर एक्झाम्पल शारदा सदन म्हटलं मी शारदा सदन का म्हटलं अकरा मार्च अठराशे नव्वद ला स्थापना आहे मग प्रश्न असा उरला पाहिजे हे शारदा सदन स्थापन करताना पंडित रामाबाईला पैसा आला कुठून तर पंडित रामाबाईनी शारदा सदनची स्थापना एका रमाबाई असोसिएशन ही त्यांची जी संघटना होती म्हणजे अठराशे शहाऐंशीला ला त्याचा मुद्दा पण लक्षात घ्या अठराशे शहाऐंशीला जेव्हा जो आनंदीबाई जोशी अठराशे शहाऐंशीला आनंदीबाई जोशी यांचा जेव्हा जो पदवीदान समारंभ होता या पदवीदान समारंभाला जेव्हा रामाबाई हजर राहण्यासाठी अमेरिकेत गेल्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तिथंच स्थायिक झाल्या थोड्या दिवसासाठी आणि अठराशे सत्त्याऐंशी मध्ये अमेरिकेतलं एक शहर येतं ते शहराचं नाव आहे बोस्टन शहर काय नाव आहे बोस्टन शहर आणि या बोस्टन शहरामध्ये त्यांनी रमाबाई असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली कोणती रमाबाई असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली आणि या संघटनेमार्फत जो पैसा गोळा झाला त्या पैशाचा वापर त्यांनी काय केला भारतामध्ये शारदा सदन स्थापन करण्यामध्ये केला ठीक आहे आणि या शारदा सदनमध्ये एक इंग्लिश बाई सुरुवातीला शिकवत होती त्यांचं नाव येतं मिस डेमन काय नाव येतं मिस डेमन कारण परीक्षेला दोन गोष्टीमध्ये फरार कम्प्युजन होतं एक म्हणजे मिस फरार किंवा मिस डेमन आणखी एक व्यक्ती येते मिस फरार म्हणून कारण ते तुम्हाला तिथं थोडंसं लक्षात ठेवावं लागतं मिस फरार यांचं योगदान काय आहे तर महात्मा फुले यांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की महिला शिक्षणासाठी किंवा स्त्री शिक्षणासाठी किंवा विद्यार्थी शिक्षणासाठी गोष्टी येते त्याच्यामध्ये उपयोगी हो ठरतं तसं तुम्हाला आणखी एक पॉईंट इथं लक्षात ठेवावा लागतो तो म्हणजे मिस डेमन नाही मिस फरार लक्षात घ्या कोणता पॉईंट लक्षात घ्या मिस फरार ओके मिस फरार हा जर पॉइंट तुम्ही बघितला ओके मिस फरार भेट ओके okay? मिस फरार नाव हे लक्षात घ्या मिस फरार मिस फरार ही जी अहमदनगरची बाई होती या, या बाईंकडून मग महात्मा फुलेंनी ॲक्च्युली ते शिकलं की महिलांचं किंवा मुलींच्या शिक्षणासाठी ज्या शाळांचा प्रसार त्यांनी केला तर प्रेरणा कोणाकडून घेतली होती तर ही मिस फरार यांच्या बाईकडून यांनी योगदान दिलं होतं अहमदनगरमध्ये ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये ठीक आहे तर यांच्याकडं असं तुम्हाला बरेचसेमध्ये लक्षात ठेवता येतील ओके पुढचा प्रश्न आहे आर्य बांधव समाज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होता आर्य बांधव समाज म्हटलं की दोन जिल्हे वर्धा आणि नागपूर आर्य बांधव समाज म्हटलं की वर्धा आणि नागपूर अशा दोन ठिकाणी होता त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे वर्धा आणि नागपूर त्यामुळे नागपूर हे तुमचं करेक्ट असणार आहे ओके श्रीधर बुवा अभ्यंकर असं आपण लक्षात ठेवू शकतो श्रीधर परांजपे बुवा उपाध्याय म्हणजे ही नावं कसं श्रीधर परांजपे श्रीधर परांजपे बुवा उपाध्याय ही जी लोकं येतात त्या आरेबांधव समाजाच्या संदर्भात येतात तर हा प्रश्न होता गुप्त संघटनाच्या संदर्भामध्ये गुप्त समध संघटनांच्या संदर्भामध्ये तसं यवतमाळचं म्हटलं तर टोंगे ओके okay, काने सिद्धनाथ काने टोंगे हे व्यक्ती येतात श्री गुप्त संघटनामध्ये किंवा तुम्ही जर असं बघितलं अमरावतीला दादासाहेब खापड यांच्या अध्यक्षतेखाली गुप्त संघटना स्थापन झाली होती ठीक आहे तर आर्य बांधव समाज म्हणजे वर्धानी नागपूर गुप्त संघटनांचा जो मुद्दा येतो त्यामध्ये हा प्रश्न येतो पुढचा प्रश्न आहे अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या डॅशडॅश यांनी एकोणीसशे तीन मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज सन्मार्ग बोधक निराश्रित समाज एकोणीशे सात मध्ये चोखा मेळा मुलींची शाळा सुरू केली आता चोखा मेळा असं जेव्हा म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे किसन भागोजी बनसोडे ठीक आहे कारण मेळा म्हटल्यानंतर करेक्टर येतं कारण सन्मार्ग बोधक निराप्रीत समाज ही संस्था त्यांनी सुरू केली होती की ज्या संस्थेमधून अस्पृश्यांसाठी असणारी शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती साधणं हा त्यांचा सा महत्त्वाचा उद्देश होता आता किसन भागोजी बनसोडे यांच्याबद्दल अभ्यास करताना दोन मुद्दे लक्षात घ्या त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्र पहिलं वृत्तपत्र होतं त्याचं नाव आहे निराश्रित हिंदू हिंद नागरिक काय नाव आहे निराश्रित हिंद नागरिक हे वृत्तपत्र निराश्रित हिंद नागरिक निराश्रित हिंद नागरिक हे किसन फागुजी बनसोडे यांनी सुरू केलेलं पत्र होतं वृत्तपत्र कधी सुरू आहे एकोणीसशे दहामध्ये मध्ये ते सुरू केलं होतं हा पहिला मुद्दा तुमच्या लक्षात येणं लक्षा गरजेचं आहे दुसरं पत्र त्यांनी सुरू केलं होतं मजूर पत्रिका नावाचं हे सुद्धा वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे मजूर पत्रिका ते कधी केलं होतं मजूर पत्रिका असं जर विचारलं जातं तेव्हा ते एकोणीसशे अठरा हे लक्षात घ्या मजूर पत्रिका म्हटलं की एकोणीसशे अठरा हा मुद्दा लक्षात ठेवायचा मग आता हे दोन्ही पत्र त्यांनी हे वृत्तपत्र आहे त्यांची कुणाची किसन फागोजी बनसोडे यांची म्हणजे किसन फागोजी बनसोडे यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवताना काय काय लक्षात ठेवायचं आहे पहिला मुद्दा निराश्रित जो परीक्षेलाच विचारला आहे त्यामुळं सन्मागबोधक निराश्रित समाज की ज्यामधून अस्पृश्यासाठी शैक्षणिक व आर्थिक प्रगती करणं चोखामेळा मुलींची शाळा सुरू करणं किंवा वाचनालय सुरू करणं त्यांच्यासाठी हा मुद्दा आणि निराश्रित हिंद नागरिक एकोणीशे दहाला आणि मजूर पत्रिका एकोणीसशे अठराला जे वृत्तपत्र सुरू केलं त्याच्यासाठी ते ओळखले जातात मग आता प्रश्न राहतो शिवराम जानबा कांबळे शिवराम शिवराम जानबा कांबळे यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला होता की यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे तर गोपालबाबा वलंगकर त्यानंतर महात्मा फुले बाबा पदमंजी लोकहितवादी आगरकर या सर्वांचा त्यांच्यावर प्रभाव होता आता जेव्हा शिवराम जानबाई कांबळे यांच्याबद्दल विचारलं जातं तेव्हा लक्षात ठेवा पाच जुलै एकोणीसशे आठ पाच जुलै एकोणीसशे आठ जे पहिलं दलित मासिक म्हणून जे ओळखलं जातं त्याचं नाव आहे सोमवंशीय मित्र काय नाव आहे सोमवंशीय मित्र हे सुरू केलं दलित मासिक सोमवशी मित्र तर ते येतात शिवराम जानबा कांबळे ओके एकोणीसशे आठला मासिक एक सुरू केलेलं त्यानंतर सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसचा जर मुद्दा घेतला तर या सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये पुण्यामधलं जे पर्वती मंदिर आहे या पर्वती मंदिर आंदोलनाचं नेतृत्व सुद्धा यांनीच केलेलं आहे मग राहतो गोपाळबाबा वलंकर गोपाळबाबा वलंगकर म्हटल्यानंतर तुम्हाला इथं दोन मुद्दे आणखी लक्षात ठेवावे लागतात पहिलं म्हणजे दलित समाजातले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर यांना या नावानुसार त्यांना ओळखलं जातं ते म्हणजे काय येतात गोपाळबाबा ओलंकर कोण येतात गोपाळबाबा अलंकर किंवा गोपाळबाबा ओलंकर यांच्याबद्दल आणखी महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे अठराशे नव्वद साल अठराशे नव्वद साली दापोली कोणतं ठिकाणी येतं दापोली या ठिकाणी त्यांनी एक संस्था किंवा संघटना स्थापन केली त्याचं नाव येतं अनार्य दोष परिहार समाज काय ये नाव येतं अनार्य दोष परिहार समाज हे त्यांनी अठराशे नव्वद ला दापोलीला स्थापन केलं होतं जेव्हा तुम्हाला गोपाळ ओलंकर म्हटल्यानंतर हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा येतो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागतं अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांचं एक पुस्तक होतं अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्याचं नाव होतं विटा विटाळ विध्वंसन का तो ग्रंथ म्हणून ओळखला जातो विटाळ विध्वंसन की या ग्रंथामधून त्यांनी अस्पृश्यांचं खंडन केलं म्हणजे अस्पृश्यतेचं जे खंडन त्यांनी विटाळ विध्वंसन या त्यांच्या आपल्या ग्रंथामधून केलेला आहे तर हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो ओके अठराशे अठ्ठ्याऐंशी विटाळ विध्वंसन अस्पृश्यतेचं खंडन त्यांनी केलेलं होतं तर तुम्हाला अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये किंवा श गोपाळ वलंगकरांच्या बाबतीमध्ये हे मुद्दे लक्षात घ्या पहिले वृत्तपत्र वार्ताहर दोष परिहार समाज आणि विटाळ विध्वंसन याच्यामधून अस्पृश्यतेचं केलेलं खंडन हे जे मुद्दे आहेत ना ह्या मुद्द्यावर तुमचं ट्रेस होणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लीला मॅरेज ऑफ हिंदू विडोज मॅरेज ऑफ हिंदू विडोज म्हणजे कृषी सेवा पूर्व दोन हजार अकराला विचारला होता ईश्वरचंद विद्यासागर आणि जे विष्णूशास्त्री पंडित होतं त्यांनी विधव विवाह असं त्याचं भाषांतर केलेलं होतं तर हा एक मुद्दा लक्षात असू द्या ईश्वरचंद विद्यासागर म्हणजे ही विद्यासागर त्यांना दिलेली पदवी आहे कलकत्ता विद्यापीठाकडनं संस्कृत विद्यापीठाकडनं ऍक्च्युअली त्यांचं मूळ नाव येतं ईश्वरचंद्र बंडोपाध्याय त्यांचं मूळ नाव काय येतं ईश्वरचंद्र बंडोपाध्याय हे त्यांचं मूळ नाव आहे विद्यासागर मिळालेली पदवी आहे हे लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न येतो भिल्ल कोळी आणि धनगर यांच्याशिवाय डॅश डॅश वासुदेव बोळवण फडके यांना मिळून म्हणाले तर भिल्ल कोळी आणि धनगर भिल्ल कोळी आणि धनगर यांच्याशिवाय कोण येऊन वासुदेव बुळवंत फडके यांना मिळालं तर ते पी एस आय मुख्य दोन हजार सतराला विचारला होता तर याच्यामध्ये बघा तर सीताराम गद्रे आणि रामचंद्र कुलकर्णी हे तुमचं करेक्ट आन्सर येतं म्हणजे याच्यामधून ये नाही ठीक आहे रामचंद्र कुलकर्णी नाही सीताराम गद्रे आणि मो, गोपाळ गोपाळ मोरेश्वरसाठी करेक्ट आन्सर येतं म्हणजे पर्याय क्रमांक एक हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे आता याच्यामध्ये उमाजी नाही आता तुम्ही जर बघितलं वासुदेव बळवण फडके यांनी पहिला दरोडा कोठ टाकला धामारी गावावर बरोबर लोणीजवळचा धामारी गाव आहे या धामारी गावावर पहिला दरोडा टाकला यावेळी त्यांना मदत कोणी केली किंवा कोणाच्या मदतीनं त्यांनी हा दरोडा टाकला तर त्याचं उत्तर येतं दौलतराव नाईक काय उत्तर येतं दौलतराव नाईक यांच्या मदतीनं त्यांनी तो दरोडा टाकला हा झाला पहिला दरोडा दुसरा दरोडा कुठं टाकला असं विचारलं तर जेजुरी जवळचं वाल्ले गाव आहे या वाल्हे गावावर त्यांनी दुसरा दरोडा टाकलेला होता त्यामुळे उमाजी नाईक इथे येणार नाही आणि रामचंद्र कुलकर्णी पण येणार नाही यांना कोण येऊन मिळालं होतं तर सीताराम गदरे आणि उमाजी गोपाळ मोरेश्वरसाठी हे ये त्यांना येऊन मिळालं होतं म्हणजे पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे इंडियन होमरोल सोसायटी कोणी स्थापन केली व ती कोठे होती इंडियन होम रूल सोसायटी म्हटलं की श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनला स्थापन केली होती त्यालाच परत इंडिया हाऊस असं म्हटलं जातं आणि या इंडिया हाऊसमध्ये सावरकरांनी फ्री इंडिया सोसायटी सुरू केली होती की ज्या सोसायटीच्या मार्फत फ्री इंडिया सोसायटी इंडिया हाऊसमध्ये सुरू केली होती त्यांच्यामार्फत आणि याच्यामार्फत जे भारतीय तरुण शिकायला आलेत तर त्यांची एक क्रांतिकारी संघटना आहे किंवा त्यांना ह्याच्याकडे वळवण्यासाठी सुरू केलेली फ्री इंडिया सोसायटी हे एक तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे अठराशे शहात्तर मध्ये मुंबईत पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली वनसेवा मुख्य दोन हजार सोळाला विचारलं होतं अँसर येतं भिकोबा लक्ष्मण चव्हाण ख्रिस्ती मिशनरांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेवरून के सर्वप्रथम आवाज कोणी उठवला करेक्ट आन्सर येतं विष्णुबुवा ब्रह्मचारी वर्तमान दीपिका हे जे पत्र आहे या पत्रामधून वर्तमान दीपिका वर्तमान दीपिका म्हटल्यानंतर अठराशे त्रेपन्न ठीक आहे याच्यामधून त्यांनी आवाज उठवलेला होता पुढचा प्रश्न आहे विजोड व्यक्ती ओळखा त्याच्यामध्ये बॅरिस्टर जयकर दिलेत दस्ताने दिलेत अब्दुल सैफ दिलेत विजोड व्यक्ती म्हणजे अण्णासाहेब भोकरकर करेक्ट ऍन्सर येतं रीझन काय आहे जेव्हा असका चवळीमध्ये ज्या ज्या वकिलांनी एक वर्षभर वकिली सोडली असे नेते आता बैरिष्ट जयकल यांनी सोडली वासुदेव दस्तानी म्हणजे भुसावळचे होते त्यांनी सुद्धा वकिली सोडली होती किंवा बहिष्काराचं अस्त्र वापरलेलं होतं अब्दुल सैफ अब्दुल सैफ यवतमाळचे होते त्यांनी सुद्धा ती सोडलेली होती पण पुण्याचे अण्णासाहेब भोकरकर होते ना तर त्यांनी न्यायालयामध्ये जाणं येणं सुरू ठेवलेलं होतं त्यामुळे ते करेक्ट अँसर तुमचं येणार आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे

त्यांनी अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली एवढ्या वाक्यावरणच कळून जातं तर ते करेक्ट ऍन्सर येतं तुमचं रामजी शिंदे कारण अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ते प्रदेशात शिकायला गेलेले होते आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केला होता दोन वर्षासाठी आणि अम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला बी ते नंतर उपस्थित होते आणि चौथं म्हटले सुबोध पत्रिका म्हणजे सुबोध पत्रिका कशाचं मुखपत्र येतं प्रार्थना समाजाचं आणि या प्रार्थना समाजासाठी त्यांनी योगदान दिलं होतं तुम्हाला जर असं विचारलं विठ्ठल रामजी शिंदे वीरा शिंदे हे प्रार्थना समाजापासून दुरावले कधी जेव्हा लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा त्यांनी प्रार्थना समाजामध्ये प्रार्थना सादर केली हे तिथल्या मंडळींना आवडलं नाही आणि त्यापासून ते, ते दुरावले गेले त्यानंतर त्यांचं योगदान येतं तो म्हणजे ब्राह्म समाजाच्या संदर्भात ब्राह्म समाजाचे आचार्य म्हणून त्यांना केरळला पाठवण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी तिथं वायकोम सत्याग्रह म्हणून लक्ष देतो बघा त्रावणकोर संस्थान वायकोम सत्याग्रह तर वैकोम सत्याग्रह का करण्यात आला तर तिथे एक अस्पृश्य जमात होती त्या जमातीचं नाव आहे पिट्ट्या आणि या अस्पृश्य जमातीला पिट्ट्या नावाची जी अस्पृश्य जमाती आहे तिथवर खूप अत्याचार अन्याय केले जात होते तर या अस्पृश्य जमातीचा सा एक साधू त्याचं नाव आहे शिवप्रसाद तर या साधूच्या सोबत त्यांनी मिळून तिथं काय केलं एक सत्याग्रह केला म्हणून तो वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखला जातो आणि ती गोष्ट जो ब्राह्म समाज आहे या ब्राह्म समाजाच्या महत्वाच्या लोकांना आवडली नाही म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थना समाजाशी पण कार्य केले आणि दुसरं म्हणजे ब्राह्म समाजासाठी पण कार्य केलेलं आहे प्रार्थना समाजासाठी ओके कार्य केलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं भगवंतराव कोळी येतात नानासाहेब पेशवे रंगूबापूजी गुप्ते आणि रामजी शिरसाट कोल्हापूरमधून एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न एकतीस जुलै रामजी शिरसाट म्हटलं की हे लक्षात ठेवा कोल्हापूरमध्ये उठाव झाला त्यामध्ये ते पण येतात ओके हे सगळं उत्तर येतं किंवा रंगोबापूजी गुप्ते यांना त्यांच्या जातीच्या एका व्यक्तीनं विश्वासघातानं पकडून दिलं पोलिसांच्या हवाली केलं जो प्रश्न परीक्षेला विचारला जातो कृष्णाजी सदाशिव सिंधकर हे त्यांचं नाव येतं काय कृष्णाजी सदाशिव सिंधकर पुढचा प्रश्न आहे अठराशे ची घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हते कोणी म्हटले फाटक येणार फाटक ठीक आहे स्वातंत्र्य युद्ध नव्हतं असं कोणी म्हटलं पुढचा प्रश्न आहे मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली करेक्ट आन्सर येतं अठराशे शहात्तर आता याच्या संदर्भात एक व्यक्ती येते ती म्हणजे दिनशॉ माणिकजी पेटीट दिनशॉ माणिकजी पेटीट हे त्या संघटनेच्या वतीनं खूप काळासाठी त्याचे प्रमुख राहिले होते ठीक आहे अठराशे शहात्तरला ही संघटना सुरू झाली होती त्यानंतर आणखी एक संघटना येते ती म्हणजे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन कोणती येते बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही कधी स्थापन होती अठराशे चौऱ्याऐंशी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही संघटना कधीची म्हटलं अठराशे चौऱ्याऐंशी कोणी स्थापन केली नारायण मेघाजी लोखंडे कोणी स्थापन केली म्हटलं की नारायण मेघाजी लोखंडे हे तुमचं उत्तर येतं ठीक आहे किंवा बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी म्हटलं की कावसजी दावर अठराशे चौपन्नला सुरू केलेली हा एक मुद्दा तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे वॉरन हेस्टिंग बोली पद्धत डेफिनेटली बरोबर आहे लॉर्ड कॉर्नवेलिसनी कायमधारा पद्धत बरोबर आहे थॉमस मनरो रेतवारी पद्धत पण रेतवारी पद्धत पहिल्यांदा मद्रास इलाक्यामध्ये सुरुवातीचा पहिला प्रयत्न कुणी केला होता मद्रास इलाका तर ते येतात कॅप्टन अलेक्झांडर रीड कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी जेव्हा ते कलेक्टर होते त्या ठिकाणी तर त्यांनी या प्रांतामध्ये मद्रासमध्ये बारामहाल जिल्हा जो होता बारामहाल जिल्हा याच्यामध्ये म पहिल्यांदा प्रयोग केला होता रेतवारी पद्धतीचा पण हा प्रयोग करताना त्यांनी मदत घेतली होती थॉमस मनरोची ओके म्हणजे लघु प्रमाणात केला होता पण याचं इम्प्लिमेंटेशन अचूकरित्या केलं होतं थॉमस मनरो म्हणजे थॉमस मनरो जेव्हा मद्रास इलाक्याचे घरणं झाले तेव्हा त्यांनी त्याचा वापर केला आणि होल्ट मॅकॅन्झी महालवारी पद्धत डेफिनेटली बरोबर आहे यामध्ये दिलेले सर्व पर्याय बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे ब्रह्म प्रतिनिधी सभा खालीलपैकी कोणी संघटित केली ब्रह्म प्रतिनिधी सभा असा जेव्हा विचारलं जातं तेव्हा तुमचा करेक्ट ॲन्सर येणार आहे केशवचंद्र सिंग तुम्हाला असं जर विचारलं सुलभ समाचार हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं सुलभ समाचार केशवचंद्र सेन लक्षात ठेवा संगत सभा म्हटलं तरी तेच येतात अठराशे सत्तरमध्ये संगत सभा कोणाची असं जर म्हटलं तर ते तुमचं केशवचंद्र सेनच असं येतात किंवा केशवचंद्र सेन म्हटल्यानंतर आणखी पॉईंट मी जर विचारला तुम्हाला तर असं जर विचारलं की इंडिया रिफॉर्म्स असोसिएशन अठराशे सत्तरला कोणी स्थापन केलं तरी स्वतंत्र उत्तर केशवचंद्र सेन येतं केशवचंद्र सेन यांनी ब्रह्म समाजामध्ये प्रवेश कधी घेतला अठराशे सत्तावन्न ओके आणि केशवचंद्र सेन यांच्यामुळं त्यानंतर ब्रह्म समाजात फूट कधी पडली अठराशे सहासष्ट ओके अठराशे सहासष्ट नंतर ब्रह्म समाजामध्ये फूट पडल्यानंतर कोणता गट केशवचंद्र सेन यांच्या अध्यक्षतेखाली आला त्याचं उत्तर येतं भारतीय ब्रह्म समाज भारतीय ब्रह्मसमज तर तुम्हाला याच्या संदर्भातले जे इतर मुद्दे आहेत ना याच्यावर सुद्धा ट्रेस करावं लागेल तर या घटकामध्ये जवळजवळ पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे पाच नंबरचा प्रश्न रिपीट झाला दोनदा घेतला होता त्यामुळे चोवीस अधिक एक असे पंचवीस प्रश्न आहेत ओके आय होप हे लेसन्स तुम्हाला आवडला असेल थँक्यू